मोठी बातमी समोर येते. मुंबईतल्या जे जे हॉस्पिटल मधलं ओपीडी आता बंद करून फक्त कोरोनासाठीच ओपीडी सुरू ठेवण्यात येणार आहे. जे जे हॉस्पिटलच्या डीन पल्लवी सापळे यांनी साम टीव्हीशी बोलताना ही महत्वाची माहिती दिली आहे. कोरोनाचा धोका सर्वाधिक 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना आहे आणि त्यामुळे छोट्या मोठ्या आजारांसाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊनच उपचार घ्यावेत असं ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. अशातच आता जे जे हॉस्पिटलमध्ये विशेष ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. मोठी बातमी पाहतोय, जे जे रुग्णालयातील ओपीडी बंद करून फक्त कोरोनासाठीच ओपीडी सुरू ठेवण्यात येणार आहे. जे जे हॉस्पिटलच्या डीन पल्लवी सापळे यांनी साम टीव्हीशी बोलताना ही माहिती दिली आहे. कोरोनाचा धोका सर्वाधिक 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आहे आणि त्यामुळेच छोट्या मोठ्या आजारांसाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊनच उपचार घ्यावेत असं ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येत होतं. जे जे हॉस्पिटलमध्ये विशेष ओपीडी आता सुरू करण्यात येणार आहे. आता कुठल्याही पेशंटनी इथे यायचंच नाही आहे. आज रविवार आहे, आज जनता कर्फ्यू देखील आहे. उद्यापासून आमच्या ओपीडी देखील बंद होणार आहेत आणि ह्या सगळ्या पेशंटनी शक्यतोवर प्रायमरी केअर किंवा सेकंडरी केअर सेंटर्सला जायचं आहे. म्हणजे काय की त्यांच्या जवळपासच्या डॉक्टरकडे जायचं आहे, तिथून औषधं घ्यायची आहेत. जर शक्य असेल तर फोनवरून किंवा व्हॉट्सॲप कन्सल्टेशन करायचं आहे. इतर रुग्णांनी आता टर्शरी केअर हॉस्पिटल्समध्ये यायचंच नाही आहे आणि टर्शरी केअर हॉस्पिटलमध्ये फेजमध्ये आमची सगळी हॉस्पिटल्स आता कोरोनासाठी, आपण पाहिलं असेल चायनामध्ये जी क्राइसिस झाली आणि दे वर कॉट अनअवेअर्स आणि त्यांना अचानक हॉस्पिटल्स बांधावी लागली. आपल्याला ती स्थिती नको आहे, आपल्याला गाफील नाही राहायचं आहे. आपण चायना आणि इटलीच्या अनुभवावरून धडे घेतो आहे आणि आपण आपली शक्य तितकं हॉस्पिटल्स जी आहेत ही कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवतो आहे. आता बातमी आहे नंदुरबार मधून. नंदुरबार जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात देखील जनता कर्फ्यूचं पालन केलं जात आहे. इथल्या सर्वच लोकांनी घरी बसणं पसंत केलंय, त्यामुळे परिसरात शांतता पसरली आहे. दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनू गावित यांनी. नंदुरबार जिल्ह्यात जनता कर्फ्यूला 100% प्रतिसाद मिळताना दिसून आला आहे. जिल्हा प्रशासनानेही यासाठी विशेष नागरिकांना आवाहन केलं होतं आणि नागरिकांनी या जनता कर्फ्यूमध्ये मोठा सहभाग नोंदवला आहे. शहरासह ग्रामीण भागातही बंदला मोठा प्रतिसाद मिळताना दिसून आला आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्टेशन असेल, बसस्थानक असेल किंवा जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग असेल, या ठिकाणी सुद्धा वाहनचालकांनीही जनता कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदवून प्रतिसाद दिलेला दिसून येत आहे. दिनू गावित, साम टीव्ही, नंदुरबार. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.